नागपूर जिल्ह्यातील मंचर येथील प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांतर्गत गोरगरीब वरवधूचे चंद्रपाल चौकसी सेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येतो. या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर तसेच महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे सुद्धा मोलाचे योगदान लाभते. यावेळी आयोजित कार्यक्रमातून माजी मंत्री सुनील केदार यांनी चौकसे यांचे सेवाभावी कार्याची स्तुती केली. सन 2005 पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पडल्या जात असून आतापर्यंत सुमारे 1,266 जोडप्यांचे शुभमंगलम सावधान रामधाम येथे झाले आहे. तर यावर्षी 75 गरीब वरवधूंचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोल्लासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले. या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकोडे, एसक्यू जमा हुकुमचंद्र आमधारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे, नागपूर.